राजू शेट्टी आता बोलतात, आपण पाहूया. गेल्या 6 महिन्यापासून महाविकास आघाडीकडून हातकणंगले जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे असं परस्पर जाहीर केलं जात होतं. वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर इथल्या राज्य कार्यकारिणीमध्ये 5 एप्रिल 2021 रोजी आम्ही महाविकास आघाडीबरोबरचे सगळे संबंध तोडलेले होते आणि त्यामुळं पुन्हा महाविकास आघाडीकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तरीसुद्धा वारंवार अशा पद्धतीनं घोषणा केल्या जायच्या की हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांची जी NDA आघाडी आहे त्याची फारकत घेऊन आम्हाला 2015 पासून आम्ही ती फारकत घेतलेली आहे. त्यांचाही आमचा काही संबंध नाही. म्हणूनच लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवायचं हे गेल्या 6-7 महिन्यापासून आमची तयारी चालू असताना आणि कुठल्याही आघाडीच्या नेत्यांच्याबरोबर आमच्या चर्चा चालू नसताना अशा प्रकारच्या बातम्या वारंवार पेरल्या जायच्या. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला जो विरोध करतो ते कधी लपवून ठेवलेलं नाही, कारण त्यांच्यातल्या अनेक नेत्यांनी संविधानाला विरोध केलेला आहे. 400 वर जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशी त्यांची भाषा आहे. त्याचबरोबर आज जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये जी तेढ निर्माण केली जाते ते आम्हाला बिलकुल मान्य नाही. शेतीसंदर्भामध्ये बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची घोर फसवणूक झालेली आहे. स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन देऊन 10 वर्ष पूर्ण झाली आणि तो हमीभाव काय मिळाला नाही. 750 शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या बॉर्डरवर झाला त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला नाकारता येणार नाही. एवढंच नव्हे तर आज ज्या शक्तीपीठाला 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे त्या शक्तीपीठासाठी जे अधिग्रहण होणार आहे त्या अधिग्रहण होत असताना 2013चा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. जवळपास 60% रक्कम कमी मिळणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाला मिळालेली रक्कम आणि शक्तीपीठ महामार्गाला मिळणारी रक्कम याची जर तुलना केली तर केवळ समृद्धी महामार्गाच्या 40% रक्कम इतकीच शक्तीपीठाच्या महामार्गाला जमीन अधिग्रहित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि हे पाप महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना त्यांनी या 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून केलेलं आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना धड न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्यावर वाटाघाटी करता येणार नाही आणि सक्तीचं भूसंपादन होणार आहे. त्यामुळे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन करूनच शेतकऱ्याला आपली जमीन वाचवावी लागणार आहे. आणि तरीसुद्धा महाविकास आघाडीचे काही नेते परवा कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचे जे काही मेळावा झाला त्याच्यामध्ये हजर राहते. मग ज्यावेळी ही दुरुस्ती विधिमंडळामध्ये आली त्यावेळी त्याच्याविरोधात ते का बोलले नाहीत. 3 तुकड्यामध्ये FRP करायचा निर्णयसुद्धा याच महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून या महाविकास आघाडीकडं आमचा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही कधी स्वाभिमानीनं कधी त्याच्यामध्ये रसही दाखवलेला नाही. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये मतविभागणी होऊ नये अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला विनंती केली की तुम्ही एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घ्या जेणेकरून आम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे, तुमच्या मागं राहायचं आहे.
आमच्याकडे उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा नाही अशी वारंवार शिवसैनिकांनी विनंती केल्यामुळे त्यांच्या इच्छेचा आदर करून मी मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटलो होतो. त्याही वेळा मी स्पष्टपणानं सांगितलं होतं मी महाविकास आघाडीत येणार नाही, कारण आमच्या कार्यकारिणीनं 2-2.5 वर्षापूर्वी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलायचा असेल तर पुन्हा कार्यकारिणी घ्यावी लागेल, परंतु त्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही. दुसरी गोष्ट, शिवसेनेनं फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सोडली तर निश्चितच आम्हाला त्याचा लाभ होईल, आणि या दृष्टिकोनातून विचार करा. कारण तुमच्या पक्षातून फुटून जाणाऱ्या गद्दारांना जर धडा शिकवायचा असेल तर तुमच्याकडे त्या क्षमतेचा उमेदवार नाही, म्हणून उमेदवार उभा करू नये आणि मी ही जागा जिंकू शकतो हा आत्मविश्वास आहे. कारण गेली 5 वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केलेली आहे, पण मला कोणत्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाहीत. शेतकरी चळवळ विवात्र आणि त्याच्या पलीकडे मला कुठं जायचं नाही. त्यांना ते पटलं आणि तुमची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो आणि लवकरच आम्ही त्याची घोषणा करू. जेव्हा दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारांची यादी जाहीर करू त्यावेळी घोषणा करू असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर अगदी त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या आदल्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत मला निरोप येत होते की उद्या सकाळी तुम्हाला पाठिंब्याची घोषणा होणार आहे, परंतु अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. जाहीर करण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही, कारण मी ना आघाडीत होतो ना युतीत होतो, त्यामुळं कुणी कोणता उमेदवार उभा करायचा हा ज्या त्या पक्षाचा किंवा आघाडीचा प्रश्न आहे. परंतु पुन्हा एकदा त्यांनी शेवटचं मला निर्वाणीचा असं निरोप दिला की जर तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असाल तर आम्ही इथं उमेदवार उभा करणार नाही. आता गेली 3 दशकं मी शेतकरी चळवळीमध्ये आहे, आयुष्यात मी कुठल्या पक्षामध्ये गेलो नाही. निवडणूक लढवण्यासाठी कुठला तरी एक पक्ष असावा म्हणून आम्ही एक स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केलेली आहे. असं असताना स्वाभिमानी पक्ष मी मशाल चिन्ह घेणं म्हणजे त्यांचा मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी आरक्षित केलेलं आहे, ते चिन्ह घ्यायचं तर मग त्यांचा एबी फॉर्म घ्यावा लागेल आणि एबी फॉर्म घ्यायचा म्हटल्यानंतर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. मग मी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष काय विलीन करायचा का शिवसेनेमध्ये? आणि जी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे तिला वाऱ्यावर सोडायचं काय? साऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का? मी जर पक्षीय राजकारण करत बसलो तर मग शेतकऱ्यांचं काय? आणि त्यामुळं मी त्यांना माझ्या सहकाऱ्यांचा सल्लाही न घेता स्पष्टपणानं सांगून टाकलं की हे माझ्याकडून तरी होणं शक्य नाही आणि मी मशाल चिन्ह घेणार नाही. मग त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. त्याच्याबद्दल माझी काय हरकत नाही, परंतु नेमकं काय घडलं? अनेकांना असं वाटतं की एक चिन्ह तर घ्यायचं होतं, तुम्हाला कुठलं तरी चिन्ह घ्यावंच लागणार होतं, मग तुम्ही मशाल चिन्ह का घेतलं नाही असं मला विचारतात. म्हणून मी हा खुलासा करतोय की मशाल चिन्ह घेणं याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षात प्रवेश करणं आहे, आणि ते मी कदापि करणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि संघटनेलाही वाऱ्यावर सोडणार नाही. कारण या मला अशा पद्धतीनं सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर 2004 साली पहिल्यांदा मी निवडून आलो आणि आमदार झालो त्याचवेळी कुठल्या तरी मोठ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता आणि मी माझं करिअर स्थिरस्थावर केलं असतं. पण मी चळवळीसाठी निवडणुका लढवतो, शेतकऱ्यांच्यासाठी निवडणुका लढवतो, त्याच्या पलीकडे मला कुठेही जाण्यामध्ये रस नाही. मला माहिती नाही आणि मी विचारणारही नाही. उलट त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो. त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचाच आहे तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं, शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी
अनेकांचे उंबरठे झिजवावे लागतात म्हणून मी गेलो. परंतु अशी सुरुवात शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला. हो, आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर, त्यांचे वडील गेली 20 वर्ष सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन आहेत आणि या सगळे कारखानदार आज त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं उभे राहिलेले आहेत. तेव्हा हे कारखानदार विरुद्ध शेतकरी असंच ही लढाई आहे. शेतकऱ्यांची मतं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे, ते जरा सुद्धा विचलित होत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मला चिंता करायचं काही कारणच काय. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवलं म्हणायचं काय, कारण आधीपर्यंत चर्चा जी आहे ती पाठिंबा देईल असं अचानक मशाल चिन्हाचा एक मुद्दा त्यांनी समोर शब्द ठरवला का फसवलं असं मी म्हणणार नाही, परंतु शब्द फिरवला असं म्हणता येईल. कारण फसवलं म्हणण्यापेक्षा विश्वास ठेवायचा, कारण मी आघाडीतच नव्हतो तर फसवण्याचा मुद्दा येतोच कुठं. पण अनेक शिवसैनिकांची इच्छा होती मी उद्धवजींची भेट घ्यावी आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवला. पण नंतर मला माहिती कदाचित सगळे साखर कारखानदारां जाऊन भेटले असतील आणि परस्पर काटा काढण्याची एक नामी संधी आलेली आहे, आम्हाला ती संधी द्या असंही बोलले असते. खर तर सांगलीचा उमेदवार कसा आहे आणि कशी निवडणूक एकतर्फी झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या संदर्भात माध्यमात अनेक बातम्या छापून आल्या आहेत. पण मी स्वतः जर महाविकास आघाडीत नसेल किंवा आमची संघटना नसेल तर मी त्याच्यावर कशाला भाष्य करावं. परंतु कुठंतरी सांगलीचं निर्णयसुद्धा वसंतदादा घरानं संपवायचं म्हणून असा घेतला आहे काय असं वाटण्यासारखी शंका निर्माण झालेली आहे. 2-3 महिन्यापासून तुम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करत आहात, तुम्ही स्वतःहून सगळेजण तुमच्या मागे लागले होते पण तुम्ही तो वेळेत घेतला नाही, मग त्यांनीही सोयीचं राजकारण केलं असं कुठंतरी चित्र आहे. नाही, ते मला आघाडीत येण्यासाठी निमंत्रण देत होते आणि मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की मला आघाडीत यायचं नाही, कारण आघाडीत मी यायचं असेल तर तुम्ही 3 टप्प्यामध्ये FRP केली त्याचं उत्तर द्या. एकतर पश्चाताप व्यक्त करा आणि दुसरी गोष्ट ही जे 2013 भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती केली त्यावेळी मी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो महाविकास आघाडीची निर्मिती जेव्हा ऑक्टोबर 2019 झाली आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वपदी माननीय उद्धवजी ठाकरे यांची निवड झाली त्यावेळी त्यांच्या नेता निवडीच्या बैठकीमध्ये माननीय छगन भुजबळ हे सूचक होते आणि मी त्यांचा अनुमोदक होतो. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांना नेता करावं या सूचनेचा मी अनुमोदक होतो. मग असाच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इतक्या याच्यामध्ये जडणघडणीमध्ये आमचा हिस्सा होता. असा असताना इतके 2 महत्त्वाचे निर्णय महाविकास आघाडी सरकार जेव्हा घेत होतं तेव्हा आमच्यावर चर्चा करायची तरी तयारी दाखवली पाहिजे. परस्पर वृत्तपत्रातून छापून आल्यानंतर मग आम्हाला कळतं की FRP 3 तुकडे झालेले आहेत आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये घाई गडबडीमध्ये दुरुस्ती झालेली आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा आजपर्यंतचा भूमी अधिग्रहणाच्या संदर्भातला सगळ्यात सर्वोत्तम कायदा कुठला असेल तर तो 2013 जो तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी सभागृहात मांडला होता. मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक सूचना दिलेल्या होत्या, त्या त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि रात्री 1:30 तो आम्ही मंजूर केलेला होता. त्याच कायद्यामध्ये दुरुस्ती काँग्रेसच्याच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे दुरुस्ती आणतात आणि विधिमंडळामध्ये ती दुरुस्ती करून घेतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वतः मोदी सरकारनं 2015 या 2013 कायद्यामध्ये दुरुस्ती आणण्याचा प्रयत्न केलेला होता
पण त्याही वेळा मी त्यावेळी स्वतः NDAचा खासदार होतो, मी त्यांच्या आघाडीमध्ये होतो आणि ही दुरुस्ती सभागृहात आल्या आल्या तातडीनं त्याला विरोध करत त्याच्या विरोधात डिसअप्रुव्हल मोशन आणलेलं होतं, नापसंतीचा ठराव, आणि सभागृहात चर्चा घडवून आणलेली होती. आणि त्यावेळी मी सरकारला इशारा दिला होता की आम्ही हे कदापि होऊन देणार नाही. बहुमत असून सुद्धा मोदी सरकारची हिंमत झाली नाही ती दुरुस्ती सभागृहात मंजूर करून घ्यायची. शेवटी त्यांनी संयुक्त संसदीय समितीकडं ते बिल वर्ग केलं. मग इथं महाराष्ट्रामध्ये ही दुरुस्ती करायची काय गरज होती? आज 27,000 एकर शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे एवढंच नाही तर सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा अशीच 1,000 एकर जमीन जाणार आहे, कवडीमोल किमतीनं जाणार आहे. एका या महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळं आज 1,000 शेतकरी देशदोड्याला लागले, त्याचं काय, त्याला जबाबदार कोण? मग कारण मला आघाडीत जायचंच नव्हतं, मला फक्त उमेदवार उभा न करण्यामध्ये रस होता. काँग्रेस आणि ती जागा उद्धव ठाकरे गट शिवसेनेला सुटलेली होती म्हणून त्यांना भेटत होतो. मग हे तुम्ही उमेदवारी संबंधीचा त्यातून सुद्धा आपण परवा पंटी साहेबांनी टीका केली, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही, मग ते हे चित्र कसं काय निर्माण झालं? साखरपुडा कुठला होता? मुळामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता की मी आघाडीमध्ये यावं, पण मी या दोन मुद्द्यावरला अडून होतो की हे या दोन दुरुस्त्या का केल्या महाविकास आघाडीनं याचं उत्तर द्यावं. कारण आम्ही आघाडी सोडली त्यावेळी 9 पानी पत्र आघाडीचे प्रमुख शरद पवार साहेबांना लिहिलेलं होतं आणि त्या प्रश्नाचं आमच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यामुळं आम्ही आघाडी सोडलेली होती. आणि जो आम्ही आघाडी सोडली काय परत का जॉईन झालो ह्याचं उत्तर आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागलं असतं आणि म्हणून आम्हाला रस नव्हता आघाडीमध्ये सामील होण्यात. बघा दोघांचा दो इथं फक्त शिवसेना पक्ष आणि स्वाभिमानी संघटना यांच्या इंटरेस्टचा भाग होता, त्यांना त्यांच्या पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांना पराभूत करायचं होतं आणि मला निवडून यायचं होतं. समान उद्देशाचे दोन लोक एकत्र येऊ शकतात आणि त्या न्यायानं मी भेटलो, यात दुसरं काय, बाकी ज्यांचा संबंध असं निर्माण केलं जातं राजू शेट्टी साखर कारखान्यात सहानुभूती मिळवायचं कारणच काय? सगळे साखर कारखानदार आहेत कुठं सांगा ना मला, आणि जे नाहीत तेही छुपे आहेत हेही मला माहिती आहे. त्यांनी जाहीर करावं आम्ही त्या उमेदवाराच्या बाजूला नाही म्हणून साखर कारखानदारांनी. कस संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील आणि शिवसेनेच काम करत राहतील? त्या संदर्भामध्ये माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब हे सुद्धा मला वाटते 4-5 वर्षापूर्वी ते मंत्री असताना आरोप करून झालेलं आहे त्यांचं, आणि एका मंत्र्यानं आरोप केलेलं होतं, त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. आता जे कोणी आरोप करतात त्यांच्याकडे ED, CBI, इन्कम टॅक्स आणि काय आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा बऱ्याच यंत्रणा आहेत, चौकशी करून टाकावी, मला काय हरकत नाही. माझ्याही माहितीत जरा भर पडेल अजून काय काय माझं आहे ते. आताही मी जिंकणारच आहे, मी अजून काही 2-4 उमेदवार उभा राहिले तर बरंच आहे मला. विद्यमान खासदार म्हणतात की माझी खरी लढत ही सरोड खरात सोबत आहे. ठीक आहे, त्यांच्याबरोबरच लढा म्हणा, मला काही हरकत नाही, माझी काहीच हरकत नाही. साहेब गेल्या निवडणुकीत सुद्धा वंचित आघाडीचा उमेदवार होता, वंचितचा उमेदवार दिलेला आहे, त्याचा काही फरक पडणार किंवा या आव्हान कसं करणार? गेल्या वेळच्या सारखा फरक काहीच पडणार नाही, कारण यावेळचा वंचितचा जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. गेली 8 वर्षे DC पाटील हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अजूनही भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, तरीही त्यांना वंचितची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळं ज्यांना काही कळायचं ते कळालेलं आहे, त्यामुळे मी काय बोलत नाही. महाविकास आघाडी आणि महायुती बोलणी सुरू होती अशा पद्धतीची महायुतीबरोबर बोलण्याचा प्रश्नच येत नाही.
आणि महाविकास आघाडीबरोबरही बोलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण दोन्ही आघाडीत मला जायचंच नव्हतं. मुद्दा होता फक्त उमेदवार उभा करायचा काय नाही आहे, त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हां, मात्र ही गोष्ट खरी आहे की दोघांच्याकडूनही, दोन्ही आघाड्यांच्याकडूनही उमेदवारीबद्दल मला विचारणा करण्यात आलेली होती, पण दोघांनाही मी नकार दिलेला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अडचणीत वाढ झाल्यामुळेच राजू शेट्टी अशा भूमिका घेत आहेत असे विरोधक बोलायला लागले, त्याच्याबद्दल काय सांगता? मी जी भूमिका घेतली आहे ती लोकांना पसंत आहे आणि त्यामुळं लोक आग्रहास्तवच बाद झाला. आता हे सगळे आघाडीचे प्रयोग, आता आपण आणि आपली चळवळ बरी असा निर्णय संपूर्ण राज्यातल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं जो राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे त्याच्याशी मी बांधील आहे. हो नक्कीच, कारण बरं हा आत्ता नाही घेतलेला, प्राप्त परिस्थिती बघून नाही घेतलेला, हा 5 एप्रिल 2021 रोजी घेतलेला. त्यावेळी तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, पुढं नेमकी राजकीय परिस्थिती त्याच्यानंतर किती उलथापालथी झाल्या, परंतु आम्ही त्यावेळी घेतलेल्या निर्णयाशी बांधील आहोत. आता डीसी पाटलांच्याबद्दल तुम्ही सगळं सांगितलं, सुद्धा वंचित भाजपची बी टीम म्हणून काम करते अशी टीका होत होती, आता पण तशी टीका होती का? म्हणजे आता मला कुणावर काही टीका करायची नाही, मी आता मतदारांच्या समोर जाऊन मी माझी भूमिका सांगायला लागलेलो आहे. माझ्या मतदारसंघात शहरी भाग सुद्धा आहे, त्या शहरी भागातल्या लोकांच्यासाठी मला विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी उदाहरणार्थ मला भविष्यामध्ये काही चळवळी उभा करायची आहेत विद्यार्थी परिषदेमार्फत. कारण बघा, मग नुकती जी आकडेवारी जी आली त्यातून गेल्या 10 वर्षामध्ये कॉर्पोरेट सेक्टरनं 14,56,000 कोटी रुपयाची कर्ज राईटअप करून घेतली. मग अशा परिस्थितीमध्ये बँका खुलेआम एका चांगल्या DPR बघून त्याच्यावर कर्ज देतात विनातारण ह्या सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरला. मग आमच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन देत असताना का खळखळ करतात? कारण एकूण जे कर्ज वाटप झालेलं आहे विद्यार्थ्यांचं ते 78,000 कोटीचं आहे आणि त्यातलं केवळ 11,000 कोटी थकीत आहे. मग हा आकडा विजय मल्ल्याच्या आकड्या एवढाच आहे, म्हणजे अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही, ते एकट्या विजय मल्ल्यानं केलं. मग विद्यार्थ्यांना सुद्धा विनातारण एज्युकेशन लोन द्यायला काय हरकत आहे? शेवटी राष्ट्र उभारणीचंच काम आहे, पोरं शिकली तर आपल्या राष्ट्राच्याच उपयोगाला पडतील. त्यामुळे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये आम्हाला चळवळ करायची आहे आणि हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. महागाई किंवा भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. अनेक लघु आणि मध्यम उद्योग बंद पडत आहेत आणि याला कारण केंद्र सरकारचं आर्थिक धोरण. मगाशी ज्या 14,56,000 कोटीचा उल्लेख मी केला राईट ऑफ झालेल्या कर्जामध्ये, त्यात मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश नाही. त्यातला एखादा उद्योग जर का बंद पडला तर त्या उद्योजकाचे घरदार जमीनदार सगळ्यांचं लिलाव काढून पैसे वसूल करून घेता. मग ह्या बड्या उद्योगपतींना तुम्ही का सोडता? आणि भविष्यामध्ये हे सारे प्रश्न मी पार्लमेंटमध्ये जर मला लोकांनी संधी दिली तर मांडणार आहे आणि ताकदीनं सरकारवर, सरकारच्या या आर्थिक धोरणावर प्रहार करणार आहे. हो, आजही आम्ही 6 जागेवर ठाम आहोत आमच्या चर्चा. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की निवडणूक लढवणं हे म्हणजे प्रचंड खर्चाचं काम असतं. आमचे कार्यकर्ते हे साधारण आर्थिक स्थितीतले आहेत, तरीसुद्धा आम्ही एक सूट दिलेली आहे. कारण एक निवडणूक लढवणं म्हणजे एक कार्यकर्ता कायमस्वरूपी घरात बसणं असं होतं. त्यामुळं तुम्हाला शक्य असेल किंवा लोक वर्गणी देत असतील तर खुशाल लढा. आमची संघटनेची संघटनेचं त्याला पाठबळ असेल, आम्ही प्रचाराला येऊ असं आम्ही सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं सांगलीमध्ये महेश कराडे प्रयत्न करत आहेत, परभणीमध्ये किशोर ढगे प्रयत्न करत आहेत, रवी तुपकर आणि तर अर्ज भरून आता त्यांचं आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्याच्या माडामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता. आणि कोल्हापूरबद्दल आम्ही थोडा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर विचार करणार आहोत. जरी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीनं आमच्या विरोधात उमेदवार दिला असला
तरी शाहू महाराजांच्या बाबतीत आमच्या भूमिका थोड्याशा वेगळ्या आहेत, कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी थेट रस्त्यावर उतरून त्यांनी आम्हाला मदतीची भूमिका घेतली होती, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा काय नाही आम्ही ठरवणार आहोत। तुम्ही मला उलटा प्रश्न विचारला, राजू शेट्टी सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि सत्ता आल्यानंतर लगेच सोडून जातात, असा माझा आजची परंपरा आहे। आतापर्यंत जर माझा घटनाक्रम बघितला तर सत्ता आणेपर्यंत मी चालतो सगळ्यांना, आणि सत्ता आल्यानंतर माझे विचार चालत नाही, त्यामुळे मग मला तिथं राहत नाही, मी सोडून जातो। महाविकास आघाडीचं तसंच आहे, NDA तसंच आहे। तुम्ही उलटा प्रश्न विचारला मला, नाही त्याचा मला काही फरक पडत नाही, द्या नाही द्या, मी माझ्या विचाराशी ठाम आहे आणि ज्यांना माझी भूमिका मान्य आहे ते माझ्यावर येतील आणि जनता माझ्याबरोबर आहे याचं, आणि जनतेनं मला सांगितलेलं आहे तुम्ही ह्या सगळ्या घाणीत पडू नका, तुमची प्रतिमा वेगळी आहे, तुमची तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवा। रविकांत तुपकरांना पाठिंबाच आहे आमचा, त्यामुळं ते आमचेच कार्यकर्ते आहेत, पण प्रचाराला जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही, कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये गुंतून पडलेलो आहे। नाही त्यांची लढाई नेमकी कुणाबरोबर आहे मला माहित नाही, वंचित बरोबर सुद्धा असू शकेल, पण मी मात्र जनतेसमोर जायला लागलो आणि मग माझी भूमिका पटवायला लागलो। मी 15 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि बैलगाडीतून जाऊन भरणार आहे। मी सांगेन, खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोण येत कोण आले तरी येतील, पण अजून मी तसं कुणावर बोलू नये, कालच आम्ही घोषणा केली आहे। शक्ती प्रदर्शन करतलो, 4 लोक घ्यायचे आणि भरायचे अर्ज। नाही योगेंद्र यादव नव्हते, वगैरे आले होते। चार जून नंतर बघूया किती येतात। आता मग तुम्ही सांगितलं तुम्हाला सत्तेत आणलं त्याच्या आत बाहेर, आता महायुती सरकार सत्तेवर येऊ किंवा NDA आघाडी सरकार, तुमची भूमिका काय राहणार आहे की तुम्ही? बघा, एकूण माझी जवळपास 15 वर्षाची संसदीय कारकीर्द आहे, 5 वर्षे विधानसभा आणि 10 वर्षे लोकसभा। त्यातल्या 5 वर्षे मी विधानसभेत असताना मी सरकारच्या विरोधात होतो, पण भाजप आघाडीत नव्हतो, स्वतंत्र माझा मी होतो। पुढच्या 5 वर्षामध्ये 9 ते 14 मी सरकार विरोधात होतो, पण भाजप आघाडीत नव्हतो, माझा मी स्वतंत्र होतो। त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी NDA होतो आणि 1.5 वर्षानंतर पुन्हा विरोधात गेलो। ही माझी आजपर्यंतची संसदीय कारकीर्द आहे। कुठले? नाही मी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे लढवाय, मी जी नावं सांगितली ती त्या त्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्हाला शक्य असेल तर लढा, नाही लढला तरी माझी काही हरकत नाही। मी इचलकरंजीला पिण्याच्या पाण्यासाठी कधीही विरोध केलेला नाही आहे। अगदी 5 वर्षापूर्वी सुद्धा दानोळीला पिण्याच्या पाण्याचं आरक्षण वेगळं असतं, त्याचा शेतीच्या पाण्यावर काहीही परिणाम होत नाही, तेव्हा पिण्याच्या पाण्याला विरोध करू नका हे सांगायला मी दानोळीला गेलेलो होतो। खरं तर असं सांगायला जाणारा एकमेव माणूस होतो, कारण तिथं जायचं कोणाचं धाडच नव्हतं, पण त्या फोटोचा विपर्यास करून मला बदनाम केलं गेलं की मी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो। वास्तविक पाहता ती मंडळी जी आंदोलन करणारी मंडळी होती ती पूर्वी संघटनेमध्ये काम करत होती, ज्यावेळी ते आंदोलन चालू होतं त्यावेळी ती शिवसेनेत होती, आणि मला आता कळत नाही की मग इचलकरंजीला पाणी कोण देणार,
सत्यजित पाटील सरोडकर ज्यांच्याबरोबर आज दोन माजी आमदार आहेत, एक मिंचेकर आणि दुसरे उल्हास पाटील, त्यांनी असा इशारा दिला होता की रक्ताचे पाठ वाहतील पण एक थेंब पाणी इचलकरंजीला देणार नाही, ते इचलकरंजीला पाणी देणार आहेत का? आणि जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांनी त्यांना तर काहीच करता आलेलं नाही आहे, त्यामुळं इचलकरंजीला पाणी लढून संघर्ष करून मीच देणार आहे असा माझा दावा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.